हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू एन केमिस्ट्री। टुडे आवर टॉपिक इज केमिकल बॉन्ड। सो वी आर डिस्कसिंग अबाउट द बॉन्ड्स। हाउ मेनी बॉन्ड्स? देयर आर थ्री टाइप्स ऑफ बॉन्ड्स: आयोनिक बॉन्ड्स, कोवेलेंट बॉन्ड्स एंड मेटालिक और कोऑर्डिनेट बॉन्ड। ओके, लेट्स सी। देयर आर थ्री टाइप्स ऑफ बॉन्ड्स: आयोनिक बॉन्ड, कोवेलेंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड। Here the first we are discussing about the ionic bond. So what is meant by ionic bond? The attractive force which binds unlike ion together is called as a ionic bond. Here by losing electrons and forming positively charged ions is called as a cation. जब एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज आला तर दॅट इज कॉल्ड एज अ कटायन, अँड गेनिंग ऑर ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्मिंग निगेटिव्हली चार्ज आयन इज कॉल्ड एज अ अनायन। सो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स म्हणजे काय? तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे विच इलेक्ट्रॉन्स लूजेस, दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, अँड विच गेन इलेक्ट्रॉन्स दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दॅट इज ऑल्सो नोन एज अन कटायन्स अँड अनायन्स। See here the example of ionic bond to complete transfer of electron from one atom to another atom, that is called as a ionic bond. Here the example of sodium and chlorine. Sodium atomic number 11, electronic configuration is 1s2, 2s2, 2p6 and 3s1. Sodium kade ek electron extra hai. तर सोडियम काय बोलतो? आय हॅव वन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, यू कॅन हॅव इट। बट क्लोरीनकडे काय असतं? एक इलेक्ट्रॉन्सची कमतरता असते। क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6। तर क्लोरीन काय बोलतो की आय नीड वन इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट ऑक्टेट। क्लोरीनला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन्सची गरज आहे। तर सोडियम काय करतो? एक इलेक्ट्रॉन लूज करतो आणि क्लोरीन काय करतो? एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो। सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला येतो? पॉझिटिव्ह। आणि क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला येतो? निगेटिव्ह। ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ आयन पेअर। नेक्स्ट हियर सी, द सोडियम लूज वन इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन ॲक्सेप्ट वन इलेक्ट्रॉन, दॅट इज सोडियमवरती एक चार्ज आला पॉझिटिव्ह आणि क्लोरीनवरती एक निगेटिव्ह। सोडियमकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असतो, तो काय करतो? लूज करतो, आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन कमी असतो म्हणून ॲक्सेप्ट करतो। ही आर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ सोडियम अँड क्लोरीन, द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड। हियर द कॅल्शियम, कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 अँड 4s2। कॅल्शियमकडे दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत म्हटल्यावर, आणि ऑक्सिजनकडे दोन इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे। दॅट मीन्स ऑक्सिजन काय बोलतो की माझ्याकडे दोन इलेक्ट्रॉन्सची कमतरता आहे, तर क्लोरीन काय बोलतो? माझ्याकडे दोन इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहेत, आणि तो काय करतो? दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला डोनेट करतो। दॅट्स मीन कॅल्शियम दोन इलेक्ट्रॉन लूज करतो आणि ऑक्सिजन दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो। दोन इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला येतो? +2। आणि ऑक्सिजनकडे दोन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला येतो? -2। दॅट इज मीन्स विच लूज वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स, दॅट इज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, अँड विच गेन्स वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स, दॅट इज अ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स। ही आर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कॅल्शियम अँड ऑक्सिजन, इट इज द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड। नेक्स्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक बॉन्ड। The melting point and boiling point of ionic bond is high. They are soluble in polar solvent and non-soluble in or insoluble in non-polar solvent. They conduct electricity in their solution and molten state, but they do not conduct electricity in solid state. They are crystalline solids and they are brittle in nature. There are the characteristics of ionic bond. Next bond is covalent bond. What is meant by covalent bond? The shared pair of electrons in a molecule is called as a covalent bond. The two electronegative atoms both tend to gain electrons and combine with each other by sharing of one or more pair of electrons, that is called as a covalent bond. Here the example, this is a atom 1 and this is atom 2.
ॲटम वनकडे पण एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे, ॲटम बीकडे पण एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. मग ते काय करतील, अनपेअर्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे शेअरिंग करतील. शेअरिंग केल्यामुळे शेअरिंग ऑफ अवेलेबल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्मेशन काय होईल, कोव्हॅलेंट बॉन्डचं. एक्झाम्पल क्लोरीन, क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन व्हॅलन्स आहे, या क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन व्हॅलन्स आहे. दिस इज अ डायटॉमिक Cl2 मॉलिक्यूल. मग हे दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील, शेअर होतील आणि फॉर्मेशन काय होईल, क्लोरीन ॲटमचं. आणि ते एक एका क्लोरीनकडे ऑक्टेट कम्प्लीट होतील, 8 इलेक्ट्रॉन्स. दॅट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 क्लोरीन ॲटम्स. नेक्स्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. दे हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. दे आर सोल्युबल इन नॉन पोलार सॉल्व्हंट अँड इनसोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट. Also, they are non-conductor of electricity in solid, liquid and gaseous state. Because of there is no any positive charge or negative charge, that is called as a, it is a non-conductor of electricity. Here, we are stop now.